रासायनिक गोष्टींचे दुष्परिणाम जसे मानवी जीवनावर होत आहेत तसेच ते शेतीवरही होऊ लागले. या गोष्टीतला धोका ओळखून रासायनिक गोष्टी टाळून सेंद्रिय शेती करण्याचा पर्याय निवडलाय वाशिम जिल्ह्यातल्या बाभुळगाव इथले शेतकरी भागवत ढोबळे यांनी. त्यांनी त्यांच्या शेताच्या बांधावर जैविक प्रयोगशाळा सुरू केली. पाहूया त्यांच्या अभिनव उपक्रमाविषयी. शेतीत विविध पिकांचं उत्पादन घेत असताना कराव्या लागणाऱ्या अवाढव्य उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडत चाललं आहे. शेतकऱ्यांचं अर्थचक्र सुधारून कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त नफा त्यांना व्हावा याकरता वाशिम जिल्ह्यात फार्म लॅब अर्थात बांधावरील प्रयोगशाळा ही संकल्पना राबवण्यात येत असून या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात जैविक निविष्ठांची निर्मिती करण्यात येत आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांकडून संचालित होत असलेल्या 20 प्रयोगशाळा जिल्ह्यात कार्यरत असून यामधून निर्माण होत असलेल्या निविष्ठांचा उपयोग शेतकरी करत आहेत. दिवसेंदिवस वाढत्या उत्पादन खर्चानं शेतकरी मेटाकुटीला आला असून रासायनिक खतं आणि कीटकनाशकाच्या सततच्या वापराचे प्रतिकूल परिणाम शेतजमिनीच्या आरोग्यावर होत असल्याचं दिसून येत आहे. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांची सोडवणूक करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून फार्म लॅब अर्थात शेतीच्या बांधावरील प्रयोगशाळा ही अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. आम्ही योगायोग कंपनी हे 10 गटा मिळून कंपनी स्थापन केली आणि आमच्या कंपनीला जे जैविक निविष्ठाचा त्रास होत होता त्यासाठी आम्हाला मानव मिशन अंतर्गत शेत बांधावरील प्रयोगशाळा आणि इथे आम्ही जैविक निविष्ठा तयार करून आमच्या शेतकऱ्यांना माफक दरामध्ये ते आम्ही पोहोचवत आहे. आता माझं असं म्हणणं आहे की बा जे शेतकरी आतापर्यंत करत नव्हते त्यांनी 1 एकरसाठी तरी या औषधाचा प्रयोग म्हणून करून पाहायला पाहिजे. कृषी विभागाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत सर्वप्रथम प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गटांना प्रशिक्षित करण्यात आलं असून याचं तज्ज्ञ संचालकांच्या मार्फत प्रयोगशाळांचं कामकाज चालवण्यात येत आहे. या प्रयोगशाळांच्या माध्यमातून विविध जीवाणू खतं जैविक कीटकनाशकं ट्रायकोडर्मा बियाण्यास बीज प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त असलेलं रायझोबियम यासारख्या निविष्ठांची निर्मिती करण्यात येते. मेन उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्याला कमी खर्चातनी आणि अल्पच्या दरातनी आणि जवळ स्वस्त दरातनी आपल्याला निविष्ठा उपलब्ध होण्यात याव्या कारण आपलं उद्दिष्टच सेंद्रिय शेती करण्यामागे आहे आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणे हे या मिशनचे मुख्य उद्देश असून आपण त्यांच्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्याला अल्पच्या दरात इथून आपण हे निविष्ठा उपलब्ध करून देत आहे. जैविक शेतीचे बरेचसे काही फायदे आहेत. आपल्या शरीराला हानिकारक रसायन आणि रसायनामुळे कॅन्सर हे बिमाऱ्या उत्पन्न होतात. कमी खर्चातनी जास्ती उत्पन्न रासायनिक खताच्या तुलनेने एक तर निविष्ठेचा खर्च व्हायचा लागला आणि रासायनिक खताचा खर्च कमी व्हायला लागला. घरगुती पद्धतीनं तयार होणाऱ्या या दर्जेदार निविष्ठांचा खर्च बाजारात मिळणाऱ्या निविष्ठांच्या तुलनेत फारच कमी असून या जैविक निविष्ठांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी व्हायला मदत होते आहे. या अभिनव प्रयोगामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस हातभार लागला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनघर वाशिम.